मित्रांनो, स्मिताच्या चित्रकलेच्या वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम माय डिअर स्टुडंट्स. तर आता आपण एक काम सुरू करूया. आता आपण काय करणार आहोत, वेगवेगळ्या चेहऱ्यांचं आपण रेखांकन करणार आहोत. तर हे कशाप्रकारे करायचं हे मी तुम्हाला दाखवते. नेहमीप्रमाणेच आपला हा जो पेपर आहे हा तुम्ही असा उभा धरा आणि असं दुमडून घ्या मधून. तर ही एक मध्य रेषा येईल, दुमड रेषा. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्या दोन्ही बाजूला आपण सहा वर्तुळं आधी आपण असे रेखांकित करत आहोत. एक, दोन आणि तीन, इकडे पण तसंच. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की चेहरा जो आपण करणार आहोत तर त्याचे आपल्याला थोडे बारकावे दाखवायचे. कारण प्रत्येक चेहरा हा वेगळा असतो. तुमच्या पण असं काही लक्षामध्ये काही अशा व्यक्ती राहत असतील की ते मिशीवाले आजोबा बघा कसे आहेत, ते त्यांच्या एका विशिष्ट शैलीमुळे आपल्या लक्षात राहतात. किंवा एखादं छोटंसं बाळ असेल तर त्याचे डोळे खूप असे बोलके असतात. तर आपण असं म्हणतो किती आई ते किती छान डोळे आहेत ना, बोलक्या डोळ्यांचं बाळ वगैरे अशा प्रकारे आपण बोलतो. तर मग हे जे आहेत ही सगळी शारीरिक वैशिष्ट्ये जी आहेत ती आपल्याला चित्रकलेमध्ये कशा पद्धतीने आणता येतील हे मी तुम्हाला दाखवते. आपले कार्टुनिस्ट असतात बघा, तुम्ही पेपरमध्ये बघता किंवा अगदी तुम्ही तुमचे कार्टून पण बघता ना ह्याच्यावरती टी व्हीवरती. तर हे जे डोरेमॉन वगैरे ते त्यांचे प्रत्येकाचे चेहरे वगैरे बघा किती वेगवेगळे असतात. आवाज तर त्यांचा वेगळा असतोच पण त्यांचे चेहरे बघा तुम्ही आता नीट निरीक्षण करून बघा. मोटू आणि पटलू त्यांचे ते चेहरे त्यांचं सगळं खूप मजेशीर असतं. तर आपल्याला ही सुरुवात कशी होते तर निरीक्षणातून होते. अगदी छोट्या मुलांना हे इतकं समजणार नाही पण आपण एवढं तर कळतं ना की आता तुम्ही नीट बघा की बाबांचे केस कसे वेगळे आहेत, मग काकांचे त्या कसे आहेत वेगळ्या पद्धतीने. आपल्याला त्या चेहऱ्यांच्या वैशिष्ट्यामुळेच ती व्यक्ती लक्षात राहते. तर आपण त्यातले काही वैशिष्ट्य आता इथे काढण्याचा आपण आत्ता प्रयत्न करणार आहोत. वेगवेगळी चित्रं आपल्याला काढायची आहेत माणसांचे. छोट्या मित्रांनो, तुम्ही इतकं लक्षात ठेवलं तरीही चालेल. आता बघा, हे काढलं आहे मी हा चष्मा आणि आता हे काढते आहे मी नाक, हे ओठ आणि हे कान आहे. ते ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण याच्यामध्ये थोडंसं एक डूल दाखवत आहोत. आता ही एक छोटीशी आपल्याला मुलगी दाखवतोय आपण. हा तिचा डोक्याचा पट्टा आणि हे तिचे केस आणि आता तिच्या जो चेहऱ्यावरचे भाव बघा. आता हे एका बाईचं चित्र आहे, काकीचं म्हणूया आपण हवं तर, मम्मी कुणी पण, हे तिच्या कानातले. हे डोळे आणि हे ओठ. हे एका छोट्या मुलीचं चित्र आहे किंवा आपण हवं तर छोटं बाळ म्हणूया की ज्यांचे केस फार नसतात. पण छोट्या बाळांना आपल्याला नटवायला आवडते की नाही, आपल्या आवडीसाठीच आपण त्यांना काहीतरी बो घालतो मग ते खूप गोंडस दिसतात. तसंच हे काहीतरी आहे, एक छोटंसं बाळ म्हणा, मुलगा म्हणा, मुलगी म्हणा. आणि आता हे आहे का आजोबांचं चित्र चष्मेवाल्या. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने अजून तुम्हाला जर काही असा बारकावे वेगळ्या पद्धतीने दाखवायचे असतील, अजून वेगळ्या काही चेहरे वेगळे करायचे असतील, शाळेतल्या बाईंचा चेहरा वगैरे, तर तुम्ही करू शकता. आणि आता हे जे मी दाखवते हे का दाढीवाल्या व्यक्तीचं चित्र आहे. हे याचे बघा, हे कान आणि आता इथे आपण दाखवणार आहोत हा चष्मा. हे चष्म्याची काडी, हे कान आणि हे नाक आणि ह्या मिशा. आपल्याला तर ह्या व्यक्तीला दाखवायची आहे, व्यक्ती म्हणजे हा माणूस. तर हे बघा, याची मी अशी दाढी दाखवते आहे. आता आपल्याला ह्याला रंग काम करायचं आहे.
तर पहिल्यांदा मी आता रंगवते हे चित्र. पहिला जो चेहरा आहे तो मी रंगवते. आता मी ह्याच्यात डोळे का नाही काढले तर बघा, तुम्हाला कळेल की मी डोळे का नाही काढले या व्यक्तीला. कारण मी ह्याला दाखवणार आहे असा गॉगल. असं सिनेमातलं काहीतरी वाटते ना, हे व्यक्ती कॅरेक्टर आहे. आणि ही आता दाढीचं एक मी तुम्हाला रंगवून दाखवते, कारण ते तुम्हाला कदाचित अवघड जाऊ शकतं म्हणून. तर हा जो ह्याच्या त्वचेचा रंग आहे म्हणजे स्किनचा रंग, आपल्याला हल्ली काय झाले ना, इंग्रजी शब्द जास्ती अगदी असे जिभेवर आपल्या रुळलेले असतात, पण आपल्याला आता मराठी विषय पण अभ्यासक्रमात आहे ना, तर म्हणून हे जे मी मराठी शब्द पण मी जे वापरते ते पण काळजीपूर्वक ऐका. हे कान आणि आता ह्याचं आपण हे करणार आहोत दाढीचं. हे असं जरा फिकट करायचं हा चेहऱ्याचा जो भाग आहे तो. तर आता मी तुम्हाला तुमच्यासाठी आधीच एक करून आणलेली एक असाइनमेंट मी तुम्हाला दाखवते. हे रंगकाम केलेलं हे चित्र, तर हे अशा प्रकारे पूर्ण झाल्यावर हे असं दिसेल. तुम्ही ह्याच्यापेक्षा पण छान रंग करू शकता. ह्या बाळाला जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने कुठले केस वगैरे दाखवायचे असतील तरी तुम्ही दाखवा. फक्त चेहऱ्यांचं काम केलं तरी चालेल. ह्याने काय होतं, तुमची निरीक्षण शक्ती पण वाढते, आठवायला तुम्हाला मदत होते, आणि मग आता हे काम करायला सुरुवात करा.